आपण फक्त कंटिन्यू आणि कंटिन्यू बार्लीच वापरतो, बारमाही बार्ली आपल्याकडे अवेलेबल असते. शेतकरी मित्रांनो नमस्कार. शेतकरी मित्रांनो, आज यशोगाथा या कार्यक्रमात एका तरुण दुग्ध व्यावसायिकाची यशोगाथा आपण पाहणार आहोत. त्यांचं नाव आहे राहुल जलिंद्र इंगळे. पाचवड म्हणजे तसा दुष्काळी भाग आहे, तालुका मान, जिल्हा सातारा या भागातील राहुल आहेत आणि नोकरी सोडून त्यांनी हा दुग्ध व्यवसाय केलेला आहे. आता काही दिवसांपूर्वी आपण बार्लीवरचे काही व्हिडिओ अपलोड केले होते आणि काही शेतकऱ्यांच्या बार्लीवरच्या प्रतिक्रिया आपण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवल्या होत्या. पण काही शेतकऱ्यांचं मत आहे की तुम्ही असे व्हिडिओ बनवू नका किंवा बार्ली ही अपायकारक आहे, गायींच्यासाठी हानिकारक आहे, यावरती कुठला गोटा सस्टेन होऊ शकत नाही. तर आज आपण असाच एक दुसरा व्हिडिओ आज बनवतोय की म्हणजे टोटल या तरुणानं बार्लीवरती संपूर्ण दुग्ध व्यवसाय केलेला आहे. हा दुग्ध व्यवसाय खरंच सफल आहे का, गायींना काय यामधून तोटा होतोय का, दूध उत्पादन कसं आहे आणि हा धंदा खरंच बार्लीवरती परवडतोय का, किंवा गायीचं काय नुकसान होतंय याबद्दलची संपूर्ण अशी माहिती आज आपण या व्हिडिओ मधून जाणून घेणार आहोत. मित्रांनो, आपण आलोय पाचवड या भागामध्ये, तालुका मान, जिल्हा सातारा. तर मित्रांनो, जर या चॅनल वरती तुम्ही नवीन असाल, हा चॅनल नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत नक्की पोहोचवा. तर शेतकरी मित्रांनो, चला सुरुवात करूयात आपल्या तरुण दुग्ध व्यावसायिकाबरोबर चर्चा करण्यासाठी. नमस्कार. नमस्कार. सर्वप्रथम इंग्रज सरकार उद्योग समूहातर्फे आपलं चॅनलचं व अष्टदीप चॅनलचं सर्वप्रथम मी स्वागत करतो. यांनी गो मोलाचा वेळ देऊन आमच्या गोट्याला व्हिजिट केली. तर अशा प्रकारे मी आज नोकरी सोडून मुक्त गोट्याचं नियोजन केलेलं होतं. नोकरीत पण मला परमनंट भरपूर पगार होता, पण विषय असा झाला की त्या ठिकाणी राजकारण प्रत्येक ठिकाणीच असते, हे राजकारण कुठेतरी मला खटकलं. एक दिवशी बसल्या बसल्या मी 2019 लॉकडाऊनमध्ये विचार केला की नाही बाबा, आपल्याला नोकरी करायचीच नाही, पण पर्याय नव्हता आपल्याकडं. पैशाचं म्हणा किंवा हे मनुष्यबळ आर्थिक पाठबळ नसल्यामुळे आपण थोडंसे नोकरी 2 वर्ष लगाटून केली. त्यावेळेस मी नोकरी करत असताना सुरुवातीला माझा हा गोटा होता, इथं मी फक्त 2 गाई समोर होतो नोकरी करत करत. बर बर. त्यांच्या जीवावर मी आज नंतर 2020 मध्ये ह्या जवळजवळ 9-10 गाई वाढवल्या. बर. अशा प्रकारे मी गाई वाढवल्या आणि 2022 सप्टेंबर 2022 ला मी रिटायरमेंट घेतली. आज मला सप्टेंबर 2022 एक वर्ष पूर्ण होऊन 15-20 दिवस झालेले आहेत. मग त्या हिशोबाने मी कंपनीपेक्षा आज व्यवस्थित आहे. सकाळी 2 तास, संध्याकाळी 2 तास काम करून व्यवस्थित सेटल आहे, काही अडचण नाही. बरोबर. म्हणजे राहुलजी, आपण आपल्या व्हिडिओ मधून प्रत्येक वेळेस आपण तरुणांना एक उपदेश देत असतो, एक संदेश देत असतो की बाबा नोकरी बरी का हा दुग्ध व्यवसाय बरा. तर आता तुम्ही नोकरी केली होती, त्यातल्या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजून आल्या. आता जो नोकरी करतो त्याला समजतं की बाबा हॅरेसमेंट कशी असते किंवा कामाचा व्याप कसा असतो आणि आपल्याकडून किती कष्ट करून घेतलं जातं. बरोबर. आणि त्या तुलनेत हा जो दुग्ध व्यवसाय आपण उभारलेला आहे आजच्या घडीला, तर हा दुग्ध व्यवसाय, तर यात काय फरक वाटतोय तुम्हाला, नोकरी का व्यवसाय? आता नोकरी करायची म्हणलं किती मोठी पोस्ट असून द्या, कोणत्याही पोस्टवर असून द्या, तुम्हाला 8 तास कंपल्सरी नोकरी घरापासून जवळ असली तरी 1 तास जाणे येण्यात जातो. बरोबर. लांब असेल तर 2 तास 2.5 तास, जसं डिस्टन्स असेल त्या हिशोबाने तुमचा वेळ वाया जातो. प्लस 8 तासामध्ये तुमचा काय प्रॉब्लेम आला, काही डिपार्टमेंट आहेत कंपन्या चांगल्या आहेत 8 तासाचा शेड्यूल नंतर नगरी, पण काही डिपार्टमेंट मध्ये असं आहे की मेंटेनन्स, माझं मेंटेनन्स डिपार्टमेंट होतं, प्रॉब्लेम आला तर प्रॉब्लेम सॉल्व्ह केल्याशिवाय जायला येत नव्हतं. 8 तास 16 तास 3-3 दिवस मी कंपनीत राहिलो होतो. 3-3 दिवस म्हणजे खाण्यापिण्याची सगळी सोय करतात, पण ती तिथंच द्यावा लागतो. म्हणजे आपलं असं काय प्रमोशन होणार, इन्क्रीमेंट होणार 1 वर्षानंतर न, तोपर्यंत आपण फ्री मध्ये, म्हणजे जास्त वेळ तिथं जातो. आपला जवळजवळ 12 तास कंपनीच्या हिशोबाने जातात, त्याच्यामध्ये पण साहेब लोकांचं टॉर्चर की आज हे काम झालं पाहिजे, आज हा प्रॉब्लेम का आला, हा आला नव्हता पाहिजे होता, हे सगळ्या गोष्टी कंपनीच्या. आता ज्या क्षेत्रात माणूस गेलाय त्या क्षेत्रात त्या माणसाला माहित असतं. त्या हिशोबाने मी ठरवलं. आता तुम्ही म्हणला नोकरी का हा व्यवसाय भारी, आता मी नोकरी केली, नोकरीपेक्षा हा व्यवसाय कुठल्याच गोष्टीला किंवा नोकरदाराला ऐकणार नाही, कारण आज माझ्याकडे फक्त 9 गाई दुधावर आहेत. बर. 9 गाई दुधावर, इथं 9 गाई आहेत. मला आज महिना काठी जास्त नाही, पण एक बारमाही जरी हिशोब केला तर 1 लाख रुपये पेमेंट पडतं. बर. हा, त्याच्यामध्ये 7 महिने गाई दुधावर पकडल्या, 3 महिने ड्राय असतात, काही कमी जास्त, कंटिन्यू दूध आपलं चाललेलं असं नाही, 150 लिटर माझं कंटिन्यू दूध असतं. सरासरी बारमाही जर हिशोब पाहिला तर 100 लिटरला मी कमी दूध घालत नाही. 100 रुपये 100 लिटर, 100 लिटरचं दूध आज जर 34 किंवा 30 रुपयाने जरी पकडलं तरी आज जवळजवळ झाले आपले 3,000 रुपये बरोबर पर डे.
आपलं 150 लिटरच्या हिशोबाने आपले 5000 रुपये पर डे झाले. बरोबर. 5000 × 30 ही आपला हिशोब लागेल जवळ 1.5 लाखाच्या. 1.5 लाखाच्या दुधाचा सरासरी प्लस मायनस 5-10 लिटर रोजचा फरक पडतो. शेवटी ते जनावर आहेत, आपण जेवढं त्यांना खायला घालू तेवढं ते आपल्याला फीडबॅक रिटर्न देणार आहेत. बरोबर. आता जनावरांची काळजी ह्या गोष्टीत महत्वाची आहे. ज्या वेळेस मी नोकरी सोडायचा विचार केला त्यावेळेस मी सुरुवातीला 2 गाई सांभाळत होतो, कारण मला हे जमेल का नाही. वडला नेम माझे वडील आहेत, त्यांनी दूध व्यवसाय केला होता, दूध व्यवसाय केला होता, पण ते त्यांच्या बुद्धीला पटेल असं त्यांनी केला. पण आपण आज त्यांनी केला म्हणून आपण करायचं हे चुकीचं आहे. त्यांचं मार्गदर्शन मला आहे, हे माझे मिसेस आहेत, त्यांचं ह्या गोष्टीमध्ये मार्गदर्शन भरपूर असतं आणि कष्ट पण बऱ्यापैकी 50% कष्ट ह्यांचं असतं. बरोबर. यामध्ये आता चारा वगैरे नियोजन जे असतं आपण नवीन उतरलोय शेती क्षेत्रात, ह्याचं आपल्याला म्हणजे एवढं जास्त नॉलेज नाही. कोणत्या सीझन मध्ये कोणता चारा करावा, ह्या चारा करायचं नियोजन वडिलांचं असतं. ह्या सीझन मध्ये आपल्याला मका लावायची, ज्वारी लावायची किंवा घास लावायचा, जे काही नियोजन असेल हे वडील सांगतात, त्या हिशोबाने आपण नियोजन करतो. त्याच्यामध्ये आपण जनावरांना खायला म्हणलं तर मका घासाचे 5 प्रकार आहेत माझ्याकडं. सुपर नेपेर आहे, परत अमेरिकन रेड अमेरिकन म्हणून एक सुपर नेपेर आहे, हाफ रेड थायलंड म्हणून एक प्रकार आहे, 4G बुलेट आहे, स्मार्ट नेपेर असे 5 प्रकारचा आपला घास एकत्र आहे. बरं. त्याच्यानंतर ना आपण सुक्का चारामध्ये जर अडचण आली, आमचा भाग दुष्काळी असल्यामुळे सुक्का चारामध्ये अडचण आली तर आपण एक कडबा, जे ज्वारीचा आपण सुकवलेला कडबा म्हणतो ते आपण स्टॉक करून ठेवलेला असतो. त्याच्यामध्ये आपण आज जर विचार केला तर 150 लिटर दूध आपण काढतोय, म्हणजे हे फक्त कोणत्या पेंडीच्या वगैरे ज्या जीवावर नाही, आपण फक्त कंटिन्यू आणि कंटिन्यू बार्लीच वापरतो, बारमाही बार्ली आपल्याकडे अवेलेबल असते. बर बर. म्हणजे की तुम्ही पशुखाद्य वापरतच नाही? पशुखाद्य कोणत्याही प्रकारचे वापरत नाही, फक्त ज्या वेळेस आपली गाय ड्राय होते त्यावेळेस ट्रान्झॅक्शन फीड, मग तुमचं कारगिल असू द्या, अमोलचं असू द्या, कोणते आपल्याला ज्या वेळेस वाटेल हे कंपनी घ्यायची त्यावेळेस आपण फक्त ट्रान्झॅक्शन फीड 2 महिने वापरतो. बर. म्हणजे गाय ड्राय झाल्यानंतर तिथून कंटिन्यू दुधावर ज्या वेळेस गाय येते त्यावेळेस आपण कंटिन्यू बार्ली हा प्रकार वापरतो. एका गायीला साधारण सकाळी 5 ते 6 किलो बार्ली, साधारण 20-25 लिटरच्या रेंजमध्ये गायला 5 ते 6 किलो, आणि जर 30+ गाय असेल त्या हिशोबाने आपण जवळजवळ 7-8 किलो बार्ली वापरतो. आता बार्ली वापरायचा फायदा असा आम्हाला झालाय की आज बरेच ठिकाणी गोटे लॉसमध्ये जातात वगैरे असं चर्चा मला पण भरपूर लोकांनी सांगितले, पण मी आज जवळजवळ माझ्या वडिलांनी 15 वर्षापूर्वीपासून बार्ली चालू आहे ते वापरतात, आम्हाला अजून ह्याच्यापासून काही ड्रॉबॅक किंवा काही लॉस झाला असा विषय झालेला नाही. आज बार्ली क्षेत्राचा जर हिशोब घेतला तर बार्ली आपल्याला 11 रुपये किलोनी भेटते. तीच जर पेंड कोणत्याही कंपनीची पेंड घ्या साधारण एक मिनिमम 25 रुपये किलो पडते. 1 किलो पेंडीपेक्षा तुम्हाला 3 किलो बार्ली त्या रेटमध्ये आपल्याला 3 किलो बार्ली येते. तुम्हाला बार्ली जर जास्त टाकली, तुम्ही 1 किलो पेंड टाकली आणि बार्ली 3 किलो टाकली तर जनावरांचं प्रमाण जे आहे खाण्याचं प्रमाण वाढतं, आणि प्लस तुम्हाला जर चारा हिरवा चारा किंवा ड्राय मटेरियल लागतं हे कमी प्रमाणात लागतं. तर तुम्ही बार्ली पेंड जिथे 1 किलो ठेवणार आहे तिथं बार्ली ऍट ए टाइम 3 किलो जाते तुमची. अशा प्रकारे आपण बार्लीवरच टोटल 150 लिटरचं कलेक्शन ह्या गोट्याचं आहे युनिट 1चं, आणि युनिट 2 आपण बनवलेलं आहे, पण युनिट 2 मध्ये आपण जास्त मार्गदर्शन ह्याच्या फोकस ह्याच्यावरती केलाय की त्या ठिकाणी फक्त कालवडी संगोपन बऱ्यापैकी जास्त आपण ठेवलेले आहेत कालवडी. कारण कसं होतं, जिथं दुधाळ जनावरं असतात त्या ठिकाणी पेंड टाकणे किंवा त्याचं मिनरल मिक्सचर किंवा त्यांचं कालवडीचं टॉनिक वापरणे बऱ्यापैकी फरक पडत नाही, एकत्र असल्यामुळे कोणी कोणत्या ठिकाणी खाऊन गायी जातात. त्यासाठी आपण ते युनिट सेपरेट ठेवलेलं आहे. त्या ठिकाणी पण दुधाचे जनावरं आहेत, पण बऱ्यापैकी तिथला खर्च त्या जनावरांवर भागावा आणि कालवडांचा खर्च भागावा यासाठी आपण फक्त तिथं जनावर ठेवलेले आहेत. बर. राहुल दादा, तुम्ही आता बार्ली वापरताय, म्हणजे खूप शेतकऱ्यांचा विरोध येतो या बार्लीसाठी, म्हणजे व्हिडिओमध्ये आपण जरी व्हिडिओ टाकला तरी त्याला कमेंट खाली लोकांच्या निगेटिव्ह येते. बरोबर. बार्ली बद्दल तर आता तुमच्या वडिलांनी बरेच दिवस झाले, म्हणजे तुम्ही म्हणताय 15 वर्ष झालं तुम्ही बार्ली वापरताय, तर म्हणजे आजपर्यंत गायीचे दात खराब होतात, गाय लागायला त्रास देते, गाय माझावरती वेळेवरती येत नाही, तर या गोष्टी बोलतात लोक, तर खरं आहे का हे? आता या ठिकाणी बार्ली जर चालली तर दात खराब कशामुळे होतात? जर आपण टप्पा त्याच्यात बार्ली ठेवली तर दात खराब होऊ शकत नाही. जर आपण दावणीत बार्ली ओतली तर जनावर चाटून खाण्याऐवजी दात खरडून खात. बर. म्हणजे दावणीला दात घासत म्हणून दात त्याच जिस्त. गाभण गाय राहण्यासाठी काही त्याचा हे नाही, परिणाम नाही. म्हणजे वेळेवरती गाभण राहतात, गाभण वेळेवर राहणार, एकाशी मिसोर गाय गाभण राहणार.
फक्त पहिल्या सीमिसला मी गाय लावत नाही कधीच. हा, चार महिने झाल्याशिवाय गाय लावत नाही. किती बार सीमिस उरत. बर बर, आपल्याला दूधच पिळायचंय. सारखं नुसतं इली गाभा नाही, इली गाभा नाही, त्याचा फायदा नाही. जर आपल्याला दूध पाहिजे तर दूधच पिळत राहायचं. यात कमी का होईना ती? पाच वर्षात पाच येतो होण्याऐवजी चार का होईना ती? हा हा हा, म्हणजे आपल्याला कालवड कमी मिळला तरी चालतील, पण दूध धंदा करतोय तर कालवडी म्हणा कोण म्हणा काय जास्त येत नाही झाली तरी काही चालते. हा हा हा, पण आपल्याला दूध मिळला पाहिजे. हा, आणि आपल्याकडे ही गाय आहे द्या की 20 लिटरच्या आतल्या आपली एकही गाय नाही. बर, येली आहे ना? हा, आणि माणसं म्हणते ती 21 दिवसाच्या आत गाय दुधाला वाढते. हा, ही शक्य नाही. गाय 2 महिन्यानं सुद्धा वाढू शकते दुधाने. आपण रतीप ठेवून आहे. बर, तुमचा अनुभव. हा हा, 21 दिवसात वाढते ही बरोबर आहे त्यांचं, पण 21 दिवसानंतर ही गाय वाढते दुधाला. हा हा हा, बर. आता हे बार्लीमुळे काय काय फायदा झाला तुम्हाला? बार्लीमुळे वैरणीचा फायदा होतोय. अधिक दूध पिंडीपेक्षा बार्लीनं 2 लिटर तरी जास्त निघते या गायचं. बर, 2 लिटर म्हणत 32-33 म्हणत 60-70-65 रुपयाचा फायदा आपला होतो एका गाय माग. एका गाय माग. हा, आणि पिंडीत 60-70 रुपयाचा फायदा. 2 किलो जरी पेंड आपली वाचली तरी 60-70 रुपयाचा फायदा होतो. बरोबर, म्हणजे 140 रुपयाचा आपला फायदा होतो एका गाय माग. 60-2 120 रुपयाचा फायदा होतोय. बरोबर, आपला खर्च मागला. हा हा, बरोबर. म्हणजे की 3500 दरम्यान तुम्हाला यातून फायदा मिळतोय एका गायपासून. हा हा, महिना म्हणजे बचत. बचत बचत होती. बर बर, आणि पशुखाद्य कधी वापरून नाही का बघितलं तुम्ही? पशुखाद्य वापरत दूध कमी निघतं. हा, एवढं दूध निघू शकत. बर बर, कमी निघतं. कुठल्याही गोठवाल्याने कितीही मोठा गोठा असू द्या, एखाद्या 1000 गाय असून 500 असून, त्यानं पिंटू तेवढं दूध काढून दाखवायचं. बारली जेवढं चारून काढेल तेवढं निघत नाही. निघू शकत. बर, पण आता गाय गाभण राहण्यासाठी किंवा तिचे दात खराब होतात का असं काय बघितलं का तुम्ही? अजिबात काय होत. गाभण गायला किंवा कालवडांना कसं देता तुम्ही बारली? कालवडाला मी बारली देत नाही. हा, जी बारकी कालवड आहे ना, त्याला कपरी पेंडी शिवाय चालत नाही. बर, ते 50-60 रुपये किलो आहे. बर, ते मी पेंड चारतो कालवडासनी. अधिक पावडर एक आहे 13-14 रुपयाला काहीतरी आहे. आपण काय करतो गाभण राहीचा तुम्ही जे प्रश्न विचारला ते बरोबर आहे, पण बार्ली बरोबर आपण मिनरल मिक्सर वापरतो. टोटावेट एग्री फूड म्हणून असे 1-2-3 कंपनी आहेत. आपण 5-5 किलोचे बॅग साधारण सांगवीवर आपल्याला स्वस्त भेटतात. आणि कसं होतं, प्रत्येक वेळ आपण चेंज करून वापरतो. साधारण आपण 50 ग्रॅम 100 ग्रॅम वगैरे त्याचं लिमिट असतं, पण आपण 50 ग्रॅम वापरतो. त्यामुळे आपल्या गाई माझावर यायला आणि गाभण राहायला कोणत्याही प्रकारचा फरक, 100 एखादी गाय रिपीट वगैरे होते असं नाही. 100% 99% राहतीलच असं नाही. 100 एखादी गाय आपली रिपीट पण होते. आणि त्याच्यामध्ये तुम्ही आता समोर पण बघू शकता, आपण आता संध्याकाळचा सेटअप थोडा लावून ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये आपण ऑलरेडी बार्ली टाकलेली आहे. हे कुट्टी आपली मका कुट्टी, परत घासाचा प्रकार आहे, ज्यात घास ही कुट्टी वापरून बार्ली. त्याच्यामध्ये आपण मीठ वापरलेलं आहे, जाड मीठ, खडे मीठ, खडे मीठ. आणि ह्याच्यामध्ये आपण आता हे विरघळून गेले बोल, आपण मिनरल मिक्सर टाकून प्लस सोडा. बर, सोडा पण टाकलेला आहे याच्यामध्ये. अशा प्रकारे आता संध्याकाळचा थोडा बऱ्यापैकी आपण सेटअप, प्रत्येक गायीच्या टॅगिंग नुसार गायी संध्याकाळी धारायला ह्या रूटवर येतात. आणि प्रत्येक गायींच्या टॅगिंग प्रत्येक ठिकाणी केलेलं आहे. बर बर, म्हणजे प्रत्येक गायला नाव दिलेले आहेत. आपल्या ह्या रेक्षानुसार आपलं प्रत्येक गायीनुसार आपलं रेकॉर्ड आहे की ही गायी किती तारखेला येली, त्या गायीला काय झालं, कुठल्या वेताला काय झालं, कुठल्या वेताला, याचं सगळं आपण ह्या टॅगिंग नुसार वेट रेकॉर्ड ठेवलेला आहे.